नाशिक जिल्ह्यात औद्योगिक क्षेत्राला चालना देणारं पोषक वातावरण आहे या दृष्टीनं उद्योगांच्या वृद्धीसाठी आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याकरता राज्य सरकार कटिबद्ध आहे अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे आज नाशिक औद्योगिक आणि एस एम ई यांच्या आयोजित परिषदेत मुख्यमंत्र्यांनी ध्वनिचित्रफितीद्वारे संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते स्थानिक औद्योगिक क्षेत्रातील समस्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी उद्योजकांसोबत वेळोवेळी बैठका घेऊन कालबद्धरित्या त्यांच्या प्रश्नांचं निराकरण करावं असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले लॉजिस्टिक पार्क एक्झिबिशन सेंटर्स इलेक्ट्रिकल हब इंडस्ट्रीयल पार्क या रखडलेल्या प्रकल्पांना चालना देण्यासाठी केंद्र सरकारकडे सातत्यानं पाठपुरावा केला जात आहे उद्योग उभारणीसाठी उद्योजकांना जागावाटप प्रक्रिया जलद आणि सुलभतेनं करण्यात येत आहे असंही शिंदे यांनी सांगितलं अहमदनगर जिल्ह्यातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवनाच्या नूतन इमारतीचं लोकार्पण मुख्यमंत्री शिंदे यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे आज केलं सामाजिक न्यायभवनातून सामाजिक न्यायाची भावना वृद्धिंगत होण्यासाठीच्या प्रयत्नातून छत्रपती शिवाजी महाराज फुले शाहू आंबेडकर यांना अभिप्रेत असा सामाजिकदृष्ट्या प्रगल्भ कणखर आणि सुदृढ महाराष्ट्र घडेल असा विश्वासही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला